फिर्यादी शुभम मेषराज दिगडे यांनी 18 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास होंडा सीबी शाईन बाईक राहत्या घरी पार्क केली होती. त्यानंतर सकाळी 6 वाजताच्या दरम्यान पाहणी केली असता पोर्चमध्ये पार्क करून ठेवलेली दुचाकी गाडी जागेवर दिसून आली नाही. गाडी कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेली असे लक्षात येताच फिर्यादीने हुडकेश्वर पोलिसांना दिलेल्या रिपोर्टवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून व तांत्रिक पद्धतीने तपास करून गुन्ह्यातील आरोपी प्रकाश भारत तवाडे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्ह्यातील नमूद दुचाकी वाहन चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या व्यतिरिक्त त्याने नागपूर शहरातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतून अन्य दुचाकी वाहन सुद्धा चोरी करून सर्व वाहने त्याचा साथीदार उदय प्रमोदराव माळोदे याच्या माध्यमाने वर्धा येथील विविध गावात विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर कौशल्यपूर्ण तपास केला असता पोलीस स्टेशन हुडकेश्वर बेलतरोडी व अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 8 वाहन चोरीचे गुन्हे व 2 नोंद नसलेले वाहन जप्त करून असे गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील एकूण 10 दुचाकी वाहने एकूण किमती 3,35,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. पोलीस स्टेशन हुडकेश्वर नागपूर शहर येथे आमच्या डीबी पथक PSI खंडार आणि त्यांच्या सहकारी यांनी पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे दाखल असलेल्या वाहन चोरीतील आरोपी प्रकाश भारत तवाडे हा कैलासनगर पोलीस स्टेशन अजनी हद्दीत राहणारा तसेच उदय प्रमोद मालोदे हा खडगाव वाडी येथे राहणारा असे 2 आरोपी अटक केलेले आहेत. त्यामध्ये एकूण हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथे दाखल वाहन चोरीच्या गुन्ह्याच्या तपासामध्येच आरोपीकडून अजनी पोलीस स्टेशनचे 5 वाहने बेलतरोडीचं 1 आणि हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे 2 वाहने अन्य 2 वाहने हे अद्याप कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतली चोरी गेलेले आहे याची माहिती आम्ही घेत आहोत. एकूण असे 10 वाहने जे मोपेड आहे आणि 2-व्हीलर आहे ह्या जप्त केलेल्या आहे. आरोपीने हे वाहन वर्धा येथे ग्रामीण भागात आरोपी क्रमांक 2 उदय मालोदे याच्या माध्यमातून विक्री केले होते. तर बाकी सर्व वाहने जप्त केलेले आहे. तपास सुरू आहे. आरोपी हा बेसिकली ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि आता तो चोरीच्या या प्रकारात तो मिळून आलेला आहे. ऑटोमोबाईलवाले किंवा या प्रकारचं त्यामध्ये निष्पन्न झालेलं नाही आहे सध्या. परंतु हे ग्रामीण भागात जे वाहन तिथे कागदपत्र किंवा याची विशेषतः मागणी केली जात नाही त्यामुळे ग्रामीण भागात ते विक्री करत होते अल्पदरात 10-15 हजार रुपयात तिथे विक्री करत होते. या पद्धतीने चोरीच्या वाहनाची विल्हेवाट लावत होते. त्याचा आम्ही तपास घेत आहे. प्रकाश तवाडे यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती भेटत आहे. अधिक तपास सुरू आहे. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. लव यू दीपिका बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.